आता पाहूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. देवेंद्र फडणवीस आज रत्नागिरीच्या मंडणगड दौऱ्यावर. रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यामध्ये फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी. बॅनरवर फडणवीसांचा राजनीती धुरंधर असा उल्लेख. पालकमंत्री उदय सामंतांकडून जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये औषध खरेदीसाठी 5 कोटी मंजूर. येत्या 15 दिवसांमध्ये नवीन औषध खरेदी होणार. परभणीमध्ये भाजपा महानगर अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीवरून भाजपामध्ये नाराजी नाट्य. निवड भाजपच्या घटनेला धरून नसल्याचा आरोप करत 20 बूथ प्रमुखांनी दिला राजीनामा. मुंबईतील किंग सर्कल उड्डाणपूल परिसरामध्ये ट्रक अडकला. मुंबईच्या दिशेनं जाणारा ट्रक अडकल्यानं काही काळ वाहतुकीवर परिणाम. मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागामधील कचरा वाहून नेणाऱ्या गाड्यांची बिकट अवस्था. खराब गाड्या तातडीनं न बदलल्यास कामगार संघटनेकडून आंदोलनाचा इशारा. गणपती विसर्जनानंतर राज्यामध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात. गर्मी वाढू लागल्यानं विजेची दैनंदिन मागणी 26,000 मेगावॅटवर पोहोचली. नवी मुंबईमध्ये किरकोळ बाजारामध्ये फळांच्या किमतीमध्ये घसरण. सफरचंदाला प्रति किलो 180 ते 200 रुपयांचा दर. नोव्हेंबरमध्ये पुन्हा फळांच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता. आज टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा महामुकाबला. चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानामध्ये 2:30 रंगणार सामना. आजच्या सामन्यासाठी शुभमन गिलला आराम, इशांत किशनला संधी. अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली. काल दुपारी 12:30 झाला होता शेवटचा संपर्क. त्यावेळेला ती तळघरात सुरक्षित असल्याची मिळाली होती माहिती.